आयोजन बघता खूप चांगली स्पर्धा आहे, दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाइव्ह प्रक्षेपण आहे आणि मर्यादित आम्ही क्रिकेट पुरते नसून आम्ही बरेचसे सामाजिक कार्यांमध्ये आमचं मंडळ इन्वॉल्व्ह आहे आणि बरेचसे सामाजिक कार्यांमध्ये आम्ही काम करत असतो. चांगली टुर्नामेंट आहे आमच्या वाई भागाच्या, प्रत्येक टुर्नामेंटला असं चांगलं नियोजन असते आणि कोंडवली यांना चांगलं उत्कृष्ट नियोजन केलंय तर त्याबद्दल त्यांचे आभार आहे. खूप अग्रेसिव्ह पण आहे तुमचा. खूप मी आम्ही टॉस जोडवतानाच आम्ही सांगितलं होतं की ही 25 वर्षाची परंपरा आहे ACC आणि DCC भागामध्ये फक्त दोनच अशा टीम आहेत ACC आणि DCC. खूप मोठा संघर्ष राहतो. पहिल्यांदाच मला ते पप्पा माझी मॅच बघण्यासाठी आले गावावरून आणि त्यांच्यासमोर माझा असा परफॉर्मन्स झाला मला खूप छान वाटते. आणि मला रात्रीच त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी स्वतः मला मार्गदर्शन केलं की उद्या तुला खेळायचंय आणि मी त्यासाठी आलोय की तुझा परफॉर्मन्स बघायला मी आलो. नमस्कार मित्रांनो, केतन सुनील मोरे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आलो आहे क्रिकेटचे सामने बघायला. क्रिकेटचे सामने बघण्यासाठी तर आलो आहे, पण एक गाव आहे कोंडवली गाव, साताऱ्यामधलं कोंडवली गाव आहे, त्या गावाने एक टुर्नामेंट आयोजित केली, क्रिकेटचे सामने आयोजित केले. तर मी आज तिकडे जाणार आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला तिकडचं जे नियोजन आहे कसं कशा पद्धतीचं आहे आणि तिकडच्या काही लोकांशी मी बोलणार आहे. तर आपण जाऊया क्रिकेट सामन्याच्या मैदानामध्ये. पलीकडे पाठवून दिला, वेळ होता यावेळेस मात्र लेग स्पिन करायचा होता उपकार वाडकर यांना. त्यानंतर मात्र बॅटला जाम जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोंडवली या मंडळाचा विद्यमान सचिव. आमचं मंडळ जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोंडवली हे सातारा जिल्ह्यामधील वाई तालुका या गावामध्ये, वाई तालुक्यामध्ये कोंडवली या गावामधून आम्ही इथे बिलॉंग होतो आणि आमचं मंडळ गेले 35 वर्ष झालं गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतं आणि वाई पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आम्ही पहिल्यांदाच या नवी मुंबई या ठिकाणी असोसिएशनच्या विनंतीने आणि असोसिएशनच्या नेतृत्वाखाली इथे ही पहिल्यांदाच स्पर्धा आयोजित करतोय आणि या स्पर्धेचं टायटल अनिल स्मृती. हे एक अनिल असा आमच्या टीमचा एक खेळाडू होता की त्याचं एक चांगलं नावलौकिक होतं, तो जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी आणि नाही तर नव्या मुंबईच्या टीमसाठी सुद्धा इथे त्याने स्वतःची गेम खेळलेला आहे.
माझ्या बरोबर आहे पंकज दादा वाडकर, वाई प्रीमियर लीगचे अध्यक्ष सर्वेश शर्मा आयोजक. दादा नमस्कार. मी आता जे आयोजन केलं आहे कोंडवली गावाने काय बघताय? अतिशय चांगलं आयोजन केलंय. तसं बघायला गेलं तर कोंडवली गावाचा आणि क्रिकेटचा हा खूप म्हणजे जुनं नातं आहे की वाई पश्चिम भागामध्ये पूर्वी 8 षटकांचा सामने क्रिकेट सामने खेळवले जायचे ग्रामीण भागामध्ये, आणि जवळजवळ आता 25 वर्ष त्यांचा रौप्य महोत्सव वर्ष झालेले मला वाटतं 5-6 वर्ष झाले. हे 30-32 वर्ष असेल त्यांचं, आणि आज तागाय त्यांनी ती क्रिकेटची परंपरा अशीच चालू ठेवली. आणि हे मुंबईचं आयोजन म्हणजे त्यांची पहिली स्पर्धा. पहिली स्पर्धा जरी असली तरी इथलं आयोजन नियोजन बघून असं वाटत नाही की ही पहिली त्यांची स्पर्धा असावी. आयोजन या स्पर्धेचं आयोजन ग्रामस्थ मंडळ कोंडवली आणि जय महाराष्ट्र कोंडवली यांनी संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही अनिल स्मृती चषक 2023 पर्व पहिलं आहे. आयोजन बघता खूप चांगली स्पर्धा आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आहेत. सुबक अशा वेगळ्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. 2 स्टँड देखील आहेत. त्याचबरोबरीने 5 ऑफिशियल पॅनल चांगलं आहे. समालोचकांचे देखील मांदियाळी इथे आहे. अशी एक चांगली भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स वेगळा आहे आणि त्याचबरोबर या गावचा क्रिकेटचा इतिहास देखील तितकाच चांगला आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून ही आयोजित केलेली भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आहे. किंबहुना या स्पर्धेबद्दल बोलताना ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांनी या मंडळाला खूप चांगलं योगदान दिलं क्रिकेट क्लबला, ते अनिल चोरट आहेत. आणि अगदी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आहे. अगदी क्रिकेटच्या पश्चात त्यांच्या नावाची दखल या गावाने घेतलेली आहे आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे. दादा, समालोचन करताना टेक्निकली काय पाहावं लागतं? आणि दुसरी गोष्ट, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे समालोचन म्हटलं खूप प्रेझेंस ऑफ माइंडने तंतोतंत टेक्निकली दृष्ट्या तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. वेळ प्रसंगी पाहुणे मंडळी येतात आणि नियोजन असतं, शिस्तबद्धता असते. तुमचं बघण्याचा दृष्टिकोन याच्याकडे कसा आहे? जो समालोचनाचा अनुभव आहे त्याच्यातून आतापर्यंत हे शिकलो की ज्यावेळेस एखादी स्पर्धा उभी राहते तर त्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलणं तितकंच महत्वाचं असतं. उद्घाटन सोहळा तितकाच महत्वाचा असतो. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत तुम्हाला करावं लागतं, त्यांचा मान सन्मान तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते आणि स्पर्धेला सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस समालोचकाचं काम वाढत असतं. कारण जे संघ मैदानाच्या आतमध्ये जातात त्यांना तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं असतं. जो खेळ मैदानाच्या आतमध्ये होतो बॅटिंग आणि बॉलिंग करताना क्षेत्ररक्षण करताना, हा खेळ तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत तुमच्या वाणीतून पोहोचवावा लागतो, ही एक जबाबदारी असते. त्याचबरोबरीने प्राईज डिस्ट्रीब्युशन हा एक महत्वाचा घटक असतो. सामनावीराचा पुरस्कार देणं, खेळाडूंच्या बाईट घेणं, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत ज्या समालोचकाच्या माध्यमातून कराव्या लागतात. एक मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी समर्थपणे तुम्हाला पेलावी लागते. क्रीडा स्पर्धा उभारली गेलेली आहे आणि शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार बरोबर आहे सतीश जाधव. सतीश जाधवची मी आता जस्ट मॅच बघितली. सतीश जाधवने खूप चांगली खेळ केली. सतीश जाधव काय बोलताय? नक्कीच चांगली टुर्नामेंट आहे. आमच्या वाई भागाच्या प्रत्येक टुर्नामेंटला असं चांगलं नियोजन असते आणि कोंडवली यांनी चांगलं उत्कृष्ट नियोजन केलं तर त्याबद्दल त्यांचे आभार आहे. आणि जस्ट मॅच झाली आहे म्हणजे आजचा दिवस संपलेला आहे. दुसऱ्या दिवसाची उद्या सुरुवात असणार, पण जस्ट आता प्रॅक्टिस संपली तर जे आयोजक आहे ज्यांनी टुर्नामेंट भरवली आहे त्यांची एक थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे थोडीशी झलक बघू शकतो.
घ्यावं लागेल. निघालेत अनुभव चांगला आहे त्यांच्याही गाठीशी. दादांनी चाय आणलाय म्हणजे जस्ट आता एक ब्रेक झालाय. याही वेळेस बॉलला चांगली दिशा. आता लॉंग लेग मधून बॉल निघून गेलाय. तिसरा ब्लास्ट. अभिषेक दादा खूप चांगले खेळाडू आहेत आणि सेट ऑन अ फायर. चाय दिला त्यांनी. सर्वप्रथम केतन दादा तुमचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन. आज आमची टुर्नामेंट पहिलेच पर्व हे जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोंडवली आणि ग्रामस्थ मंडळ कोंडवली यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलेच वर्ष आम्ही आयोजित केलं आणि भरघोसाचा आम्हाला प्रतिसाद मिळाला. आमच्या ग्रामस्थांचा खूप आम्हाला मोठा सल्ला असतो आणि त्याप्रमाणे आम्ही ही टुर्नामेंट करत असतो. आणि हे पहिलंच वर्ष आहे. गावी आम्ही बऱ्याच टुर्नामेंट केल्या. गावच्या टुर्नामेंटला बरंच आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन करतो. म्हणजे मुंबई या ठिकाणी मी पहिल्यांदाच टुर्नामेंटचं नियोजन. अभिषेक हे जे डिवाइस लावले दादांनी एक्झॅक्ट काय आहे रे ते? ऍक्च्युली ते डिवाइस म्हणजे ते प्लेअर ऑन माईक आहे. जे ते कॉमेंटेटर आहेत ते रनिंग मध्ये त्याच्याशी संवाद साधू शकतात, क्वेश्चन करू शकतात, त्याचे तो आन्सर देऊ शकतो. आयोजन म्हटलं तर सर गावी पण त्यांचं एक नंबरच आयोजन असतं आणि हे पण पहिल्यांदा असं वाटत नाही की पहिल्यांदा टुर्नामेंट भरवली आहे. राजू दादा नमस्कार. पहिल्यांदाच टुर्नामेंट होते आहे, सामने भरवले जातात आहे, तुम्ही इथे सामने भरले, आपल्या मुलांकडे तुम्ही काय कुठल्या बघताय? खऱ्या अर्थानं हे आमचं जे जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ आहे, अतिशय आमचा गाव हा दुर्गम भागामध्ये वाई तालुका पश्चिम विभाग कमळगडाच्या पायथ्याशी आणि कृष्णामाईच्या नदीच्या काठावरती हे छोटंसं गाव वसलेलं आहे. आणि या गावामध्ये 36 वर्षापूर्वी आमच्या या जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाची स्थापना झाली. यापूर्वी याही मंडळाचा आम्ही एक आजीव सदस्य म्हणून आहे आणि अतिशय आनंद होत आहे की आतापर्यंत आपल्या गावच्या ठिकाणी या स्पर्धा ते गावच्या ठिकाणी भरवतात, परंतु या मुंबई नगरीमध्ये असा हा भव्य दिव्य सोहळा क्रिकेट स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. मनापासून मंडळाला धन्यवाद आहे. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद तर आहेच, कारण हा आपण नेत्रदीपक हा सोहळा आपण याच देही याच डोळा आपण समक्ष पाहत आहोत. खऱ्या अर्थानं मंडळाचं उद्दिष्ट अनेक आहेत, फक्त क्रिकेट स्पर्धा नसून सामाजिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि नोकरीच्या निमित्तानं हे मुलं या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आलेले आहेत, परंतु त्यांचा हा सांघिकपणा या गावामध्ये दिसून येतो आणि सगळे तरुण एकत्र येऊन असा उपक्रम ते राबवत आहेत. नक्कीच याच्यामुळं या मुंबई नगरीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, वाई तालुक्यामध्ये गावाचं नाव नक्कीच उज्ज्वल झालेलं आहे आणि आमच्या गावाला एक आध्यात्मिक वारसा आमचे असणारे श्रद्धास्थान वैकुंठवासी बरोबर गुलाबबाबा वाईकर हे फार महात्मे, आमच्या गावात त्यांचा जन्म झाला आणि तो वारसा घेऊन हा ही मुलं पुढे चाललेले आहेत. त्याचप्रमाणे शूरवीर जिवा महाले जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, जे प्रतापगडाचा जो रणसंग्राम झाला त्या ठिकाणी हा अंगरक्षक छत्रपतींच्या कामाला आला आणि तेव्हा छत्रपती म्हणाले होते, होता जिवा म्हणून वाचला शिवा. असे असणारे वीर जिवा महाले त्यांचं जन्मगाव कोंडवली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धा भरवल्या आहेत. आजचा त्याचा दुसरा दिवस आहे आणि अतिशय
प्रेक्षणीय स्पर्धा आहेत, अगदी आमच्या सर्व ग्रामस्थांचं मन भरून गेलेलं आहे आणि आम्ही गावावरून जवळजवळ 30-40 संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. जय महाराज क्रीडा मंडळ कोंडवली या लोकांनी आमच्या वाई पश्चिम भागामध्ये सर्वात अगोदर टुर्नामेंट गाव पातळीवरती त्या लोकांनी स्टार्ट केलेल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच गावातील लोकांनी हा संकल्प त्यावेळी चालू केला. काय बघताय एक्झॅक्ट, काय क्षण काय वाटतं तुम्हाला? क्षण असा आहे की सिच्युएशन थोडीशी आमची थोडी बिकट आहे, पण बॅट्समन आमचे अजूनही बॅटिंग मध्ये 12 बॉल 30 ची जरूरत आहे. दादा आता तुम्ही पण सामन्यामध्ये सहभागी आहेत, काय प्रॅक्टिस करतो? ओके, एक मॅच नंतर आमची मॅच आहे. ओके, आम्ही आमच्या मॅचची तयारी करतो. जरी आम्ही ऑर्गनायझर असलो तरी आम्हाला एक मॅच क्रिकेटर म्हणूनच खेळायची. म्हणजे तो एक नियमच असतो का? हो. ओके, आम्हाला कंपल्सरी लॉट्स प्रमाणे खेळावं असतं. कारण पण खूप मोठं आहे. ऍक्च्युली आम्ही यारी ग्रुप वाले जे आम्ही मेंबर आहे, 7 जण आहे. आणि जो 8वा होता तो कुठे आला? 8वा सध्या काय करतो? कॅनडामध्ये. यारी ग्रुपचे उद्दिष्ट काय सांगा ना आम्हाला. स्पेशल कोणतं नियोजन करेल काय कशासाठी? खेळाडूंचे तुमच्या संस्थेच्या मजबूत निधी वगैरे मिळेल? हो, 100% देऊ ना. किती हवं आहे ते फक्त आम्हाला द्या. लेटर लागेल का? काय नाही, एका वहीवर लिहून द्या. काय काय हवं तुम्हाला? आम्ही देऊ, आम्ही नाही बोलत नाही. आतापर्यंत आम्ही तेच केले. सहकारी मित्र बोलत नाही. त्या हिशोबाने खेळा, गावाच्या इज्जतीसाठी खेळा. ही टुर्नामेंट आपल्यासाठी महत्वाची, आपली असलेली महत्वाची. तुम्ही चुका करू नका कसल्याच, हे काही चुका करू नका. 100% एफर्ट द्या. आता सांगा कुणाचं काय दुखतंय काय होतंय, पण आता सगळ्यांच्या अपेक्षा भरपूर येतात. जेवढी पब्लिक आले गावात एक प्रत्येकाने 100% एफर्ट द्या. कारण काहीच तिचा सामना आहे आणि मित्रांमध्ये मित्र मित्रच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त
बघताना पण मी बघतोय खूप अग्रेसिव्ह पण आहे तुमच्या. खूप 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 मी आम्ही टॉस जोडत होतानाच मी आम्ही सांगितलं होतं की ही 25 वर्षाची परंपरा आहे एसीसी आणि डीसीसी भागामध्ये फक्त दोनच अशा टीम आहेत एसीसी आणि डीसीसी. खूप मोठा संघर्ष राहतो. माझ्या बरोबर आहे अभी कोंडवली ची जी टीम आहे त्याचा ओपनर प्लेअर आहे अभी. काय बोलतो आणि अभिने लगातार चार षटकार कंटिन्यू मारलेत अभी काय बोलतोय. नक्कीच आज आमच्या कमिटीचं आयोजन आहे मुंबईमध्ये आणि खूप छान स्पर्धा त्यांनी उपलब्ध करून दिले. तसेच गावावर पण खूप मोठे मोठे सभासद आलेले आहेत ग्रामस्थ आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करणं खूप गरजेचं होतं आणि प्रॅक्टिस असल्यावरती परफॉर्मन्स होतंच आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान बॅटिंग केली. मी मॅच बघताना बाबा पण होते बाबांना पण एक अभिमान वाटला आणि अशा वेळेला तुला एक्झॅक्ट काय वाटतं काका बाबा बघत होते. हो नक्कीच मला वाटतं जेवढं माझं क्रिकेट करिअर आहे त्यामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं पप्पा माझी मॅच बघण्यासाठी आले गावावरून आणि त्यांच्यासमोर माझा असा परफॉर्मन्स झाला मला खूप छान वाटते आणि मला रात्रीच त्यांनी सांगितलं होतं त्यांनी स्वतः मला मार्गदर्शन केलं की उद्या तुला खेळायचं आहे आणि मी त्यासाठी आलो की तुझा परफॉर्मन्स बघायला मी आलोय आणि ते स्वतः मला ट्रेनिंग देत होते की तू ऑफचा बॉल ऑफलाच खेळ वेट करून खेळ. खरंच खूप छान वाटलं मला त्यांचं मी नक्कीच ऐकेन. ओके खूप बरं वाटलं. आता ही खूप एसीसी आणि डीसीसी जांभळी आणि असरे गावची खूप आता टफ मॅच आहे काय बोलताय कारण का खूप तोडीस तोड मॅच चालू आहे आता आणि म्हणजे एकदम या आयोजनाला खूप एकदम म्हणतात ना आता जरा थोडा रंग येत चाललाय काय बोलताय. डीसीसी आणि एसीसी हा एक मैदानामधला एक संघर्ष खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतो आणि ही दोन टीम अशा आहेत एका वेळ अशी त्या मैदानात उतरल्यानंतर खेळ म्हणून आम्ही जिंकावं या हेतून उतरत असतात आणि ते संघर्षमय खेळत असतात एवढंच सांगेन. फायनली सगळे क्रिकेट सामने संपलेत आणि मी घरी चाललो आहे बरं वाटलं. ॲक्च्युली ह्या गावातली जी सगळी लोकं आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत. स्पेशली ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे ह्या गावाचं माझं एक वेगळं नातं आहे कारण का मला मी जात येत असतो काही निमित्ताने कारणामुळे त्यामुळे मला हे गाव खूप आवडतं आणि तिकडचे जे सगळे माझे मित्र आहेत तेही मला खूप आवडतात म्हणून त्यांच्याखातर तर मी आलोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवर्जून सांगतो तुम्हाला हा माझा चॅनेल आत्तापर्यंत त्याचा जो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही हा तर लाईक करा पण चॅनलला पण सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चॅनलचं नाव सांगतो तुम्हाला केतन सुनील मोरे. परत एकदा नाव सांगतो केतन सुनील मोरे. तर तुम्ही असंच पुढचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.